आम्ही पुढे चालावी ह्या अपेक्षेने या परिसरामध्ये एक जाहीर सभेच्या निमित्ताने आलेलो होतो आणि इथं जवळ त्र्यंबकेश्वरचं मंदिर असल्यामुळे इथे येऊन आम्ही दर्शन घेतले. प्रार्थना काय नाही, सगळ्या तुमच्या सकट सगळ्यांचं भलं कर असं त्र्यंबकेश्वरला प्रार्थना केली. काल दिल्लीत बैठक झाली, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, काळजी करू नका. आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊ आणि त्याच्यामध्ये कोणाला किती किती जागा वगैरे सगळं व्यवस्थितपणे सांगू, कुठेही अडचण येणार नाही. फॉर्म्युला काय ठरलं का? ते फॉर्म्युला ते आमचं आम्ही ठरवू ना. मुखपत्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की 100 हून अधिक लोक बिष्णोई गँग मध्ये सहभागी आहेत, त्यांचा दाऊद सोबत संबंध होता. या संदर्भामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. कालच त्याच्याबद्दलची गृहमंत्र्यांच्याकडे बैठक झालेली होती, त्याच्यामध्ये एक तपास कसा चालला तशा पद्धतीनं त्यांनी आढावा घेतलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या 14 ते 15 गँग देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाठवलेले आहेत आणि त्याचे धागे दोरे मिळून वेगवेगळी लोकांना पण त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलं जातं आणि फार बारकाईनं तपास करून संपूर्ण कोण ह्याच्यामागं आहे, कोणाचा मास्टर बाइंड होता, कुणी हे केलं, हे सगळं पूर्णपणे त्याचा हे तपास केला जाईल आणि त्या पद्धतीने पुढचे तुम्ही काळजी करू नका. फॉर्म भरायच्या आज सगळे जागा वाटप. तर आपण पाहत होतो उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते, उमेदवारांची नावं जाहीर करू असं अजित पवारांचं वक्तव्य या दरम्यान समोर आलंय. तर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय हा लवकरच होईल असं अजित पवार म्हणाले. तर आता संजय राऊतांनी केलेले काही वक्तव्य आहे त्यावरती पटोलेंचं सुद्धा एक वक्तव्य समोर आलंय. राऊतांनी काहीही केलं तरी पटोले त्यांचं काही ऐकणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांवरती टीकास्त्र डागलंय. नाना पटोलेची काय तक्रार करतात? नाना पटोले हा पक्षाच्या शिस्तीत चालणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी संजय राऊतला खडे बोल सुनावलेले आहेत. आम्हाला आमचा निर्णय घेताना आमचा पक्ष सृष्टीला विचारावं लागतं. हे पक्षाचे प्रमुख असलेल्या भूमिकेत जर बोलत असेल तर त्याला ती दिलेली चपराक आहे म्हणून संजय राऊत. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांना नवीन भरतीमध्ये सामावून घेणार नसल्याचं समजतंय, त्यामुळे या कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. परीक्षा काळात शिक्षकांना निवडणूक कामं ही मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असा दावा करून शिक्षकांना निवडणुकीची कामं लावणाऱ्या परिपत्रकाला पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. गिरणी कामगारांसाठी घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार आणि 2 खासगी विकास कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला पण गिरणी कामगारांनी मुंबई बाहेरील या 81,000 घरांच्या प्रकल्पाला विरोध केला. पुण्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीनं तसे निर्देश दिले. श्याम मानव यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात गोंधळ घालत पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली होती. गोंधळ घालणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावच्या स्वामी समर्थ केंद्राचं अतिक्रमण हटवण्याला विरोध करत मनसेच्या कार्यकर्त्यांसह 10 ते 15 तरुणांनी अॅडव्होकेट सुशील अत्रे यांच्या घरावरती दगडफेक केली. या जमावाकडून अत्रे कुटुंबियांना शिवीगाळ करत प्रचंड गोंधळ घालण्यात आला. हलक्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी करण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही कारण या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार राज्य परिवहन विभागानं वाहन विक्रेत्यांना दिलेत. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक झाली आहे. डोंबिवलीतल्या सराईत गुन्हेगार नितीन सप्रेच्या टोळीचा सहभाग यात उघड झाला असून सप्रेसोबतच त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल इथल्या साथीदारांना देखील अटक झाली आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खाननं नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली. पोलीस प्रशासन सुद्धा अधिक सक्रिय झालंय. राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय आणि राज्य सुट्ट्या तसंच अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवस कामकाज अपेक्षित आहे, त्यामुळे हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनानं राज्यातील 32 निसर्ग पर्यटन स्थळांना 7,245 कोटींचा भरघोस निधी दिला. या ताडोबासोबतच विदर्भातील 9 वनपर्यटन स्थळांचा समावेश आहे, मात्र मेळघाटासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पाला वगळण्यात आलंय.
सणासुदीत आठवड्याला 25,000 विमान फेऱ्या होणार आहेत. विमान फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी विमान कंपन्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे अनुमती मागितली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कसारा स्थानकात कर्णाकुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 22 तासांच्या या ब्लॉकमुळे 22 लोकल सेवा नजीकच्या स्थानकापर्यंतच धावणार आहेत. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. सयाजी शिंदे यांनी अभिनेता ते नेता असा नवा प्रवास सुरू केलाय. सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. झाडांसाठी आपल्याला वनमंत्री व्हायची इच्छा आहे आणि गावागावात देवराई आणि देशी झाडांची नर्सरी सुरू करायची आहे, हे निर्णय घ्यायचे आहेत म्हणून राजकारणात आलोय अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली. सयाजी शिंदे अजित पवार गटामध्ये सामील झालेत. गावागावात देवराई आणि नर्सरी सुरू करायची आहे आणि म्हणून राजकारणात आलो असं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सयाजी शिंदेंनी सांगितलं. कमिटमेंट काय दिली, काही विधान परिषद वगैरे देऊ किंवा असं काही मोकळ्या मनाने सांगा. नाही, मोकळेपणानं सांगायचं झालं तर मला जेव्हा विचारलं की तुम्हाला काय अपेक्षित आहे का, तर मी म्हटलं मला एमएलसी काय, एमपी काय आणि असली पदबिदे यातलं काही खरंच कळत नाहीये. मी तसा हेतू ठेवून आलेलो नाही, मला तुम्ही सांगितलं म्हणून मी आलो. पण माझं एक नक्की आहे, तुम्ही मला फॉरेस्ट मिनिस्टर करणार लय मोठी बाब आहे, पण मला फॉरेस्टच्या काही जबाबदाऱ्या दिल्या आणि खरंच फॉरेस्टसाठी माझ्यावर पक्षाने काही जबाबदारी दिली आणि मिनिस्टर केलं तर हिरवी मशालच उभी करीन महाराष्ट्रात. हिरव महाराष्ट्रात फॉरेस्टचे सगळे प्रश्न मिटवून टाकेन. मिटवून टाकेन म्हणजे आपल्याकडे नर्सऱ्या चांगल्या नाहीत. आपल्याला गवताची नर्सरी असायला पाहिजे, आपल्याकडे वेलीची नर्सरी असली पाहिजे, झुडपांची नर्सरी असली पाहिजे, गावागावात देवराई असली पाहिजे, पुढच्या पिढींना पुरून उरणारी झाडं बिया पुढे शिल्लक राहिल्या पाहिजेत. ह्या दिशेने काही स्ट्रॅटेजी राबवली पाहिजे का नाही राबवली पाहिजे. परभणीच्या पूर्णा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आणि सोयाबीनला मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी हैराण झालाय. यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीनच्या उतार्यात मोठी घट झाली. धनत्रयोदशीपूर्वीच सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ बघायला मिळते. दिवाळीपूर्वी सोन्याच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 78,000 रुपयांवरती गेलाय. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा यवतमाळमध्ये हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळालाय. गेल्या 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसलाय, त्यामुळे पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वीज अंगावर कोसळल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर नगरदेवळा परिसरात वीज कोसळून 2 वासरांचा देखील मृत्यू झाला. यवतमाळच्या वणी इथं वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा आणि शेतीला तार कुंपण घालावं अशी मागणी करण्यात येते. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिर संस्थाननं मंगळवारपर्यंत घाटशिळ रोड वाहनतळ इथं बिडकर पायऱ्यांवरून मंदिरात प्रवेश देण्याची मुदत वाढवली आहे. बीडमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला भेटण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यासोबतच तरुणांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. या प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. बिहारमधील बांका इथं एका वेगवान ट्रकनं 5 कावड यात्रेकरूंना चिरडलं. या अपघातामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांवरती दगडफेक करून जाळपोळ सुरू केली. हरिद्वारमधील लक्सर इथं एका घरावरती हल्लेखोरांनी गोळीबार केला, याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. छत्तीसगडमध्ये बलरामपुरात एका कार स्वारानं घराबाहेर खेळणाऱ्या मुलाला चिरडलं, अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. युपीच्या अमरोहामध्ये मुलांच्या भांडणात 2 गटात हाणामारी झाली, दोन्ही बाजूंकडून दगडफेक करण्यात आली. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये चोरट्यांनी पोलिसांसमोर गोदामाची तोडफोड केली, दरवाजा उघडून लाखोंचा माल फेकला. गुंडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय.